नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण साबुदाणा आणि बटाट्याचं पळी पापड बनवणार आहोत। यासाठी रात्रभर आपण साबुदाणा भिजत घातला होता आणि बटाट्याचा असा किस करून घेतलेला आहे लांब लांब। आता एक टोप ठेवलेला आहे, त्याच्यात दोन वाटी साबुदाणा असेल तर 5 वाटी पाणी घ्यायचं। त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेतले। आता पाण्याला छान अशी उकळी द्यायची। पाणी छान असं उकळत आलं की आपण जी भिजवलेला साबुदाणा आहे तो त्याच्यात टाकून द्यायचं। रात्र पूर्ण रात्र भिजवला आहे म्हणून साबुदाणा छान असा टंब दिला आहे। आपण एकदा त्याला मिक्स करून घेऊ म्हणजे असा गोळा होणार नाही। असं ठेवलं तर साबुदाण्याचा एक गोळा रेडी होईल। आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर कधीही दोन वाटीत साबुदाणा असेल तर 5 वाटी पाणी ठेवायचं, पण आपल्या साबुदाण्यावर असतं किती पाणी लागतं किती नाही। छान असा साबुदाणा उकळलेला आहे, उकळी आली। त्यात आपण बटाटा टाकून देऊ। बटाटा आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो। आता छान उकळू द्यायचं, 5 ते 10 मिनटं छान व्यवस्थित शिजू द्यायचं। मध्ये मध्ये 1 ते 2 मिनटांनी त्याला असं हलवत राहायचं म्हणजे खाली करपणार नाही आपला साबुदाणा। छान असं उकळी आलेली आहे, तरी आपण त्याला 5 ते 10 मिनटं असं शिजवणार आहे जोपर्यंत आपला साबुदाणा ट्रान्सफर होत नाही, तोपर्यंत त्याला असं शिजवून घ्यायचं। जर काय फेस बीस आला तर तो काढून टाकायचा। छान असे अजून आपला साबुदाणा कच्चा आहे बघू शकता, अजून त्याला शिजवण्याची गरज आहे। आणि आपण एवढं पाणी घेतले एकदम बरोबर मापाने घेतलेलं आहे। अजून आपण 2 ते 3 मिनटं त्याला शिजवून घ्यायचं आहे, तोपर्यंत आपला बटाट्याचा किस शिजत नाही ना तोपर्यंत। आता चेक करून घेऊ, अजून शिजलेला नाही। परत एकदा मिक्स करून छान असं घट्ट होतं। 2 मिनटं परत तसंच ठेवून घेणार आहे। आता 2 मिनटानंतर आपण हलवून बघितले तर बटाटासुद्धा छान असा शिजलेला आहे। तर रेडी झाले आपलं मिश्रण। आता त्याला आपण एका प्लास्टिकच्या थैली म्हणा कागद काय असेल त्याच्यावर टाकून घ्यायचं। एक एक पळी बरोबर मापाने टाकायचे म्हणजे आपली सर्व पकड एकसारखी येते। एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। खाली काय लागले का नाही चेक करू। एक प्लास्टिकचा कागद टाकून घेतलेला आहे, त्यावर तेल काही लावायचं नाही, नाहीतर काय होतं नंतर आहे ना तेलाचा वास येतो। अशी फक्त एक पळी टाकायची, थोडंसं दाबायचं। अशा प्रकारेच आपण सर्व पापड करून घ्यायचं। जास्त मेहनत नसते, झटकीपट आपल्या पळी पापड रेडी होतो। आणि साबुदाण्याचे असल्यामुळे कधीही आपण असंही खाऊ शकता किंवा उपवासाला सुद्धा खाऊ शकता। सर्व पापड आपण असेच टाकून घ्यायचे आणि छान 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात वाळून घ्यायचे। वाळले का नाही नंतर आपण त्याला प्लास्टिकच्या थैलीत भरून डब्यामध्ये ठेवायचे, म्हणजे प्लास्टिकच्या थैलीमुळे पापड साधणार नाही। सर्व पापड टाकून झालेले आहेत, छान वाळले का नाही म्हणजे आपण त्याला डब्यात भरून